येथील पांढरकवडा मार्गावरील आबासाहेब पारवेकर शाळेच्या मागील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये सहा जुगार बहाद्दारांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला. संबंधिताकडून रोखसह वाहन असा एकूण 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद शेर मोहम्मद हनीफ राहणार इंदिरा नगर, अफजर अली चिराग अली राहणार कुंभारपुरा कळंब, भारत जगन्नाथ हातागडे राहणार नेताजी नगर, शेख इम्रान शेख सत्तार राहणार नवापुरा, दीपक देवीदास अग्रवाल राहणार अंबानगर रेल्वे स्टेशन, शेख अजीम शेख गपूर राहणार बिलाल कॉलनी, सर्व राहणार यवतमाळ, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की यवतमाळ पांढरकवडा मार्गावर आबासाहेब पारवेकर शाळेच्या मागे मुस्तफाबाई यांच्या शेतालगत एका झाडाखाली 52 पत्ती पैशाचा जुगार सुरू आहे. या माहितीवरून अवधूतवाडी पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणावर धाड मारली. तेव्हा काही इसम पैशाचा हार जीतचा जुगार खेळताना रंगे हात मिळून आले. दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई केली. यामध्ये आरोपींकडून घटनास्थळावरून जुगार साहित्यासह एक सेंट्रो कार, ऍक्टिवा, स्प्लेंडर प्लस व रोख असा एकूण 2,46,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, सुरेश मेश्राम, सुभाष नागदिवे, लीलाधर वानखेडे, अविनाश ढोणे, सागर चिरडे यांनी ही कारवाई पार पाडली.